नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. कोकणातील प्रस्तावित असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत आझाद मैदानावर आंदोलन केले. सलग 5व्या अधिवेशनात हजारोंच्या संख्येने आलेल्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री तयार नसल्याची आरोपही या संघटनेने केला आहे. आपल्याबरोबर नाणार प्रकल्प संघटनेचे अध्यक्ष देखील आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. काय सांगाल नेमकं, काय प्रकरण? संध्याकाळ होत आली तरी अजूनही कोणी आलेलं नाही भेटीला. नाही, या सरकारला शेतकऱ्यांची मुळात आणि सर्वसाधारण जनतेची काळजीच नाही आहे. हे मुख्यमंत्री कुठल्या कातडीचे बनलेले आहेत आणि कुठल्या मनाचे आहेत, एक आज आम्हाला पण प्रश्न पडलेला आहे. गेली 2 वर्ष आम्ही लढतो आहे, फक्त आमच्या काही मागण्याच नाही आहेत. आम्हाला तुमचं काही नको. आमचं असलेलं वैभवशाली कोकण आहे तसं आमचं राहू देत. आम्हाला असले विनाशकारी प्रकल्प नको म्हणून या रिफायनरीच्या विरोधात आम्ही लढतो आहे. आणि रिफायनरीच्या विरोधात लढताना गेल्या 2 वर्षामध्ये लाखो लोक या देशोधडीला लागताना आपल्याला दिसत आहेत विनाकारण. आज बघा ना, कोकणातून आज जवळजवळ 5-6 हजार लोक कोकणातून आले कशासाठी? फक्त अध्यादेश जो रद्द केलेला आहे ती रद्द करण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करून हाय पॉवर कमिटीकडे पाठवलेला आहे. त्याचा निर्णय ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी लावावा, एवढी एकच मागणी आहे. आम्हाला तुमचा पैसा नको आहे, आम्हाला तुमच्या नोकऱ्या नको आहेत, आम्हाला आम्ही तुमच्यावर सरकारच्या तिजोरीवर कुठलंही आम्ही बोज टाकत नाही आहे. सर्वसाधारण जनता जर आम्ही तुमच्याकडे फक्त आमचा विध्वस्त तुम्ही करायला निघाला आहेत त्याला विरोध करतो आहे. मला जर वाटतं एक जर त्यांच्याकडे थोडी जरी मुख्यमंत्र्याकडे माणुसकी असली असती ना तर आमची दखल घेतली असती आणि जर आमचा एवढा विरोध बघून एवढा अध्यादेश रद्द करून तो प्रकल्प पण रद्द केला असता. परंतु हे मुख्यमंत्री मुद्दाम त्या सौदी अरेबियाच्या राजाला त्यांच्याकडून घेतलेला पैसा फंड तो त्यांना काय त्याला जबाब द्यायचा हा त्यांचा बहुतेक करून प्रश्न असेल. आणि दिल्लीच्या दिल्लीश्वरांना हे काय उत्तर देतील जर प्रकल्प रद्द केला तर? मोठेपणाने त्यांनी सांगितलं होतं तेव्हा की मी कोकणामध्ये रिफायनरी लावून दाखवेन. पण कोकणामध्ये रिफायनरी लावून दाखवण्याला आमची कोकणी जनतेची तुम्ही परवानगी घेतली का? आमच्या जमिनी घेताना तुम्ही आम्हाला विचारलं का? नाही ना. म्हणून आम्ही जमिनीला विरोध, आम्ही जमिनीत द्यायला विरोध केला. आम्हाला तुमच्या जमिनी आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत, तुमचा आम्हाला प्रकल्पच नको आहे. आणि त्यासाठी आम्ही आज इथे विरोध करतोय. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घेतली पाहिजे होती, द्यायला पाहिजे होती भेट. पण त्याने आम्हाला एकदम असं तुच्छ लेखलं आहे की भेटच देत नाहीत. म्हणून आम्ही पण त्यांना दाखवण्यासाठी आज आम्ही इथे हजारोच्या संख्येने या काळोखात इथे आज रात्र काढणार आहोत. आणि जर वाईट बरं काही झालं तर जबाबदार त्याचं सर्वस्व मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांचा विरोध समजून घेत जबरदस्तीने प्रकल्प लादणार नसल्याची ग्वाही दिली होती. मात्र तरीही काही एनजीओ मार्फत दलाल व गुंडांची मदत घेत प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप संघटनेने केलाय. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्यासाठी कागदपत्रे उच्चस्तरीय समितीकडे एप्रिल महिन्यात सुपूर्द केली होती. तरीही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या उच्चस्तरीय समितीने आजपर्यंत फाईलवर काहीही कार्यवाही केली नाही. याचाच अर्थ जनतेचा आक्रोशाकडे मुख्यमंत्री पूर्णपणे दुर्लक्ष करतायत. अशा प्रकारे तुम्ही किती दिवस हा मुक्काम तुम्ही ठेवणार आहात, काय सांगाल याबद्दल? विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे सन्माननीय धनंजय मुंडे साहेब आले होते, विविध पक्षाचे सगळे आमदार इथे आले होते आणि सगळ्यांनी सांगितलंय उद्या आम्ही हा मुद्दा सभागृहामध्ये लावून धरणार आणि त्याच्यावरती निर्णय लावायला सरकारला भाग पाडू. हे आत्ताच आम्हाला आज सांगून गेलेले आहेत. म्हणून आज आम्ही रात्री इथून उठणार नाही आणि उद्या जर काही निर्णय नाही झाला तर मग उद्या आम्ही दिशा अशी ठरवू की या जर सरकारला हे बोलतात ना लोकशाहीच्या मार्गाने केलेलं जर आंदोलन ते त्याची दखल घेत नसतील तर आम्ही लोकशाहीच्या आंदोलन मार्गाने केलेलं आंदोलन सोडून मग आम्हाला आमची दुसरी भूमिका उद्या घ्यावी लागेल. ग्रामस्थांना शाश्वत जीवनशैली आणि उपजीविका हवी आहे, त्यासाठी हा विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. आज दिवसभरात मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही तर आझाद मैदान सोडणार नसल्याची घोषणा रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने केली आहे. तेव्हा मुख्यमंत्री या ग्रामस्थांना कधी प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा एच डब्ल्यू मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुक पेजला लाईक करा, युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.